जो न्याय तुमच्या ठिकाणी त्याला म्हणजे राणेंना तोच न्याय यांना असा का असा सवाल एका मंत्र्यांनी उपस्थित केला. तीच तर गोष्ट आहे ना, दुसऱ्याला तुम्ही शिव्या द्या त्याचं काही नाही. आम्ही टोमने मारू, आम्ही शिव्या देऊ, मग पुन्हा छातीवाडा काढून बोलू, आम्हाला अटक करून तो दाखवा. नारायण राणेंनी काय चूक केली होती, काय चूक केली होती त्यांनी? मग त्यांनी बोललं तर त्याला अटक, आणि तुम्ही बोललं तर तुम्हाला माफ. मी तर त्या शंभूराजे देसाईंना सांगेल तर कशाला अशाच्या नादी लागता, सोडा. जनता ही उघड्या डोळ्याने पाहते, ती पाहते भावनेचं राजकारण करून लोकांचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या लोकांकडं लोक जनता उघड्या डोळ्यांनी पाहते. कशाला अटक आणि फटक करून आणखीन आपल्या या सरकारची पूर्ण ताकद पणाला लावायची? कशाला त्यांच्या मागं आणखीन 400 करोडी लावायच्या? मी तर म्हणतो त्यांच्यावर काही कारवाई झालीच नाही पाहिजे. कशाला त्यांच्या नादी लागायचं? आपण आपलं काम करूया, सर्वसामान्य जनतेचं काम करूया, सर्वसामान्याचं जी काही अडी अडचणी असेल त्यांच्या सुखदुःखात आपण जाऊया. यांना यांचं बसल्या बसल्या राजकारण करू द्या, रोज भोंगे वाजू द्या यांचे, रोज टोमणे येऊ द्या, आम्हाला त्याची काही चिंता नाही. तुम्ही आता अटक करायचीच नाही अशा पद्धतीची भूमिका घेताय, मात्र एक तुमच्यातलेच अनेक लोक त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी खूप जास्त आक्रमक. मी आता मी यासाठी बोललो की आता यांची किंमत नाही राहिलेली, म्हणून यांना मोठं करण्याचा काही अर्थच नाही आहे. या अटक झाले तर असं दाखवतील की जसं का स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये लढायला चालले तर असं दाखवतील, उगत तरी काहीतरी आव्हानतील आणि वातावरण पुन्हा बघा आम्हाला अटक केली म्हणजे तुम्ही शिव्या द्या लोकांना आणि पुन्हा बोंबला बी तुम्हीच. म्हणून आता मी त्यांनासुद्धा हात जोडून विनंती करतो, शब्दाचा वापर योग्य तरी करा, राजकारणाला राजकारणाच्या दृष्टिकोनातून पहा. जर त्याच्यामध्ये कुणाची लायकी काढायचा जर प्रयत्न केला तर लोकसुद्धा तुमची लायकी काढतील हे तुम्ही विसरू नका. आजही तुमचे काय कार्टून्स काय रील्स ज्या फिरतायत एकदा उघड्या डोळ्यांनी पहा की आपण कुठं आलेलो आहोत, कोणत्या स्टेजला आहोत आता, याची जाणीव स्वतःला करून घ्या. नसता उद्या तुम्हाला जर तोंडावर कोणी शिव्या द्यायला लागलं तर वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही, कारण की लोकांचा बाप काढणारे तुम्ही, लोकांना शिव्या देणारे तुम्ही. मग एखाद्याने जर तुम्हाला शिवी दिली तर त्याचं वाईट वाटता कामा नये, एवढी फक्त तुम्हाला या ठिकाणी इशारा देतोय.